एक महत्त्वाची बातमी. नाशिक जिल्हा बँकेची समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांना नोटीस गेलेली आहे. कथित कर्जाप्रकरणी जिल्हा बँक प्रशासनानं ही नोटीस बजावली आहे. आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीसाठी कर्ज घेतलं होतं आणि गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्हा बँक अडचणीत आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बँकेचा थकबाकीदारांकडे मोर्चा निघाला आणि त्याचमुळे ही नोटीस भुजबळांना बजावण्यात आली आहे.